पुण्यामध्ये 3 BHK 18 लाखाला, आता हे 18 लाखाचे 3 BHK रो हाऊस आहे का बंगलो आहे, हे कुठं आहे, कार पार्किंग आहे का टू व्हीलर पार्किंग आहे? मंडळी, ह्याच प्रश्नांचे उत्तरासाठी तुम्हाला एकच काम करायला लागणार आहे, हा व्हिडिओ संपूर्ण बघायचं. बघा मंडळी, आमचे डेली 3 ते 4 वेगवेगळ्या प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनलवरती येतात, पण आपल्याला असं वाटतं की सेम व्हिडिओ, सेम प्रॉपर्टीची माहिती, पण तसं नाही. तुम्ही बघू शकतात हे 3 BHK हे बंगलो आहे का रो हाऊस आहे, हे किती स्क्वेअर फीट मध्ये बांधलेलं आहे, त्यासाठी त्या माहितीसाठी आपल्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे. हे जबरदस्त प्रॉपर्टी आहे आणि आपल्यासाठी, आपल्या बजेटची साठी पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनलवरती माहिती आणलेली आहे. बघा मंडळी, नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला आणि या माहितीला आपल्या मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करायचं विसरू नका. समती माहिती या घराची, या प्रॉपर्टीची आत्ता आपल्यासाठी घेऊन आलेला आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज. मित्रांनो, पुण्यामध्ये भरपूर अशा प्रॉपर्ट्या उपलब्ध आहे ज्या कमी भावाच्या, कमी रेटच्या आपल्यासाठी आहे, पण आपल्याला नेमकं खरी माहिती भेटत नाही. आता का भेटत नाही, काय प्रॉब्लेम आहे, तर आपण संपूर्ण माहिती घेत नाही, व्हिडिओज बघत नाही, पण आज आपल्यासाठी या घराची, या प्रॉपर्टीची माहिती सगळी मी आपल्याला सांगणार आहे. हे तुम्ही बघू शकतात एक मस्त पैकी इंडिपेंडेंट घर, रो हाऊस. चला आता आपण माहिती घेऊ या व्हिडिओची, या प्रॉपर्टीची. जय महाराष्ट्र, जय जय पुणे. मी कासिम शेख आपले सहर्ष स्वागत करीत आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या रिअल इस्टेटच्या प्रॉपर्टीच्या व्हिडिओ मध्ये, जी आहे 18 लाखाला. बरोबर आपण ऐकलं, 18 लाखाला किती स्क्वेअर फीटचं घर आहे, काय आहे त्याच्यामध्ये, पार्किंग भेटणार का, टू व्हीलरची, फोर व्हीलरची, काय गार्डन बिडन पण भेटणार का? अहो, सगळ्या प्रश्नांचे उत्तर मी देतो तुम्हाला. मंडळी, हा व्हिडिओ एकदम आरामशीर निवांत बघा. तुम्हाला स्पीड असन, जायचं असन कुठं तर जाऊन या, आणि तुम्हाला एंटरटेनमेंट पाहिजे तर प्लीज नका बघा. बघा, मी हे प्रॉपर्टीचे व्हिडिओ एवढे, हे जे जबरदस्त जी प्रॉपर्टी दाखवतो, ही जी माहिती आहे ते मी व्हिडिओ बनवलेला आहे आपल्यासाठी. आता विचार करू शकतात तुम्ही, मी काय स्क्रिप्ट वगैरे घेऊन नाही आलेले, जी माहिती भेटलेली आहे ती माहिती मी तुमच्यासाठी आपल्या या व्हिडिओमध्ये बोलत आहे. तुम्हाला असं वाटत असन की तुमचा टाइमपास होतो आमचे व्हिडिओ बघून, तर चॅनलला अनसबस्क्राईब करा, काही प्रॉब्लेम नाही. मी इथं 50,000 किंवा 1 लाख रुपये खर्च करून व्हिडिओ बनवत नाही, जे सत्य आहे, जे खरं आहे, पुण्यातली जी परिस्थिती आहे तेच वर्णन करत असतो व्हिडिओमध्ये. काय होतो, लोकांना टाइमपास पाहिजे, मनोरंजन पाहिजे. मी तसला मनोरंजनवाला माणूस नाहीये, मी काय मोठा सेलिब्रिटी ऍक्टर पण नाहीये. मी तुमच्यासाठी येतो इथं, इथं जे माहिती जी आहे मला, जे आमच्या ग्रुपमध्ये चालू आहे सध्याला घडामोडी घराच्या, ते जे टायटल दिलेलं आहे त्याच्यावरतीच बोलतो मी. असं नाही की काहीतरी दाखवायचं, काहीतरी बोलायचं, कारण की बघा डिस्कशन बॉक्समध्ये तुम्हाला नंबर सापडलेले आहे. आता काही लोक असं करणार की त्या नंबरला फोन करणार की हे 18 लाखाचं घर द्या ना आम्हाला पुण्यामधला, कुठं आहे, अर्धवच माहिती घेतली तुम्ही. अहो, तुम्ही तुमच्या आयुष्यातले जे जमवलेली पैसे ते खर्च करणार आहे ना, बरोबर ना, का कुठून आणलेले पैसे करणार का? मला हे सांगा तुम्ही की तुम्ही तुमच्या गावामधली जी प्रॉपर्टी विकलेली आहे त्याच्यात पैसा इकडे लावणार ना? अजून एक मला सांगा तुम्ही मंडळी, की तुमच्या गावामध्ये 4,000 ला 5,000 ला तुमचं घर विकलं का सांगा. तर तुम्हाला पुणे स्टेशनच्या जवळ कोण म्हणत असन की 12 लाखाला 15-20 लाखाला घर आहे,
तर तुम्हाला हे सत्य वाटणार का? काही लोकांना वाटतं, काही लोक तो व्हिडिओला जाऊन प्रचंड उत्सुकताने बघतात. पण मी तुम्हाला सांगतो मंडळी, ते घर त्या भावामध्ये नाहीये. अहो कसं काय भेटणार सांगा तुम्ही? अहो आपल्याकडं जे तुम्हाला 18 लाखाचं जे टायटल दाखवलेलं आहे आणि तो घर दाखवलेलं मी नाही, तो विकायचं नाहीये, तो सॅम्पल घर आहे. हे बिल्डर लोक तुम्हाला सॅम्पल, जे बिल्डरचे प्रॉपर्ट्या असतात, हे जे युट्यूबर लोक असतात, ते तुम्हाला सॅम्पल दाखवू शकतात, नंबर देऊ शकत नाही. ते काहीतरी आयडी वगैरे चिटकून देतात तुम्हाला, वेबसाईट वगैरे, ते चालतो का सांगा? मिनी जे तुम्हाला स्टार्टिंगला जे सॅम्पल दाखवलेले, बघा मंडळी, जे सॅम्पल दाखवलेले तो सॅम्पल आहे. तसा सेम घर 3 लाखाच्या जागेवर तुम्हाला बनवून भेटणार आहे. 18 ते 20 लाखामध्ये तुमचा बजेट जसा असन, चला 18 लाखामध्ये जागेसह बनवून देतो, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला हे 18 लाखामध्ये 3 BHK बैठी घर आरामशीर 18 लाखामध्ये बनवू शकतो. पण जागा असणार आहे पुण्यापासून 40-45 किलोमीटर लांब असणार आहे. आता तुम्हाला असं वाटतं की पुण्यामध्येच 18 लाखामध्ये भेटतो, तर घ्या झोपडपट्टीमध्ये जाऊन, कारण की पॉश इलाक्यामध्ये भेटणार नाही, पॉश एरियामध्ये घर नाही भेटणार. बघा मंडळी, माझे डेलीचे 3-3, 4-4 व्हिडिओ का येऊ राहिले की आपल्याकडं प्रचंड प्लॉटिंग आलेली आहे, चांगल्या चांगल्या जागा आलेल्या आहे. आम्ही त्यांचे पेपर रिसर्च केले, त्यांचे 7-12 बघितले, सगळं काही परफेक्टली आहे. आणि तुमच्या डोक्यामध्ये कोणीतरी बसवलं की रजिस्ट्रेशन होत नाही, 7-12 भेटत नाही, जागा नावावर होत नाही, हा महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी झालेलं आहे प्रॉब्लेम, पण या शिरूर तालुक्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये. आता सणसवाडी, शिक्रापूर, रांजणगाव या साईडला जागा नावावर होऊ शकते, 11 लोकांमध्ये 7-12 आहे. ही जागा तुम्ही 3 लाखाची घ्या, किंवा 3-80 जागा घ्या, किंवा 6-50 वाली जागा घ्या, किंवा 9.5 लाख वाली जागा घ्या. सगळे जागा जे आहे वेगवेगळ्या दिशेने आहे, वेगवेगळ्या ठिकाणचे आहे. कुठं हायवे रोड एकदमच जवळ आहे, तर कुठं थोडं लांब आहे. पण 18 लाखामध्ये तुमचं घर 3 लाख वाली जागेवर पण होऊ शकतो, किंवा तुम्ही 6 लाख वाली जागा घेतली त्याच्यामध्ये पण 3 BHK होऊ शकतो. तुम्हाला घर 3-4 महिन्यामध्ये भेटून जाणार, बनवून ते पण रेडीमेड. तुम्हाला काय करायची जरूरत नाही, तुम्हाला फक्त पेमेंट करायचंय आणि 3-4 महिन्यामध्ये आपलं घर ताब्यामध्ये घ्यायचं. मंडळी, मी कवाच तुम्हाला मिसगाईड करणार नाही, कवाच आपला चॅनल तुमच्यासाठी मिसगाईडचा सबब बनणार नाही, हे लक्षामध्ये ठेवा. म्हणून मला राग येतो. का राग येतो? की लोक म्हणतात काहीच माहिती नाही, बडबड, अपूर्ण माहिती. अरे तुम्ही व्हिडिओ बघा ताई दादा, तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत राहतो. अहो आयुष्यामधला 35 वर्षाचा जो अनुभव आहे तेच तुमच्यासाठी आपल्या या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनलवरती टाकत असतो. लोक व्हिडिओ बघतात आपले, काय प्रॉब्लेम नाही. मला कवा कवा कमी व्ह्यूज येतात, मला ते पण प्रॉब्लेम नाही. पण मला मेसेज आले ना कमेंट बॉक्समध्ये, लय वाईट वाटतं की सर तुम्ही माहिती दिली नाही, अपूर्ण बोलले. अरे ताई दादा, तुम्ही व्हिडिओ तर बघा, तो टायटल वरती नका जावा. हा नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्यांना तुम्ही बोलू शकतात का? 18 लाखामध्ये जो घर दाखवलेलं ते द्या. नाही ना मंडळी, माहिती कशी वाटली, व्हिडिओ कसा वाटला, तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये चांगल्या अक्षरामध्ये लिहा. आणि तुमच्यासाठी आपण हे पण करणार आहे की 10 लाखामध्ये एक 2 BHK पण बसवून देणार आहे, त्याचा व्हिडिओ पण आपण बनवणार आहे. ह्याच्यामध्ये कार पार्किंग वगैरे सगळं भेटणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. थोडंसं विसरलो होतं, पण व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. ओके, भेटतो मी तुम्हाला पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, जय महाराष्ट्र, जय जय पुणे. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप आभारी, धन्यवाद, थँक्यू.